नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यासागर कोचिंग क्लासेसमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. आज आपल्याला फुल संस्कृतचा एक लेसन पाहायचा आहे, तो म्हणजे चतुर्थ पाठ, म्हणजे चौथा लेसन पाहायचा, चौथा पाठ पाहायचा आहे. अमूल्यम कमलम. अमूल्यम कमलम म्हणजे अनमोल कमळ, ज्याची काहीही किंमत नाही, म्हणजे ज्याची काहीच किंमत आपण लावू शकत नाही असं अमूल्य कमळ. ठीक आहे, तर आता बघायचं आहे वरती म्हणजे आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये बघूया. भारत देश श्रेष्ठानां तत्त्वचिंतकानां देश इति सर्वे जानन्ति. भारत देशामध्ये श्रेष्ठानां म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती जे असतात, श्रेष्ठ तत्त्वचिंतकानां म्हणजे श्रेष्ठ काहीतरी विचार करणारे, चांगले विचार करणारे असे व्यक्ती असतात, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सर्वे जानन्ति, सगळ्यांना माहिती आहे. तेषु अन्यतमः गौतम बुद्ध. आणि त्या सर्वांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे कोण आहेत, तर गौतम बुद्ध. त्यांच्यामध्येच एक अन्यतम म्हणजे दुसरे गौतम बुद्ध आहे. मायादेव्या शुद्धोधनस्य पुत्र सिद्धार्थः तपसा गौतम बुद्धः बभूवः. ते मायादेवी आणि शुद्धोधनस्य म्हणजे शुद्धोधन, त्याच्या वडिलांचं नाव शुद्धोधन होतं आणि मायादेवी त्यांच्या आईचं नाव होतं. त्यांचा पुत्र म्हणजे त्यांचा मुलगा सिद्धार्थ तपसा, सिद्धार्थ जे होते ते तपसा करून म्हणजे तप करून गौतम बुद्ध झाले होते. बभूवः म्हणजे सोने गौतम बुद्ध झाले होते. गौतम बुद्धाबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, मग ते कसे झाले होते, तर तप करून गौतम बुद्ध झाले होते. त्यांचं नाव होतं, ओरिजिनल नाव होतं, रिअल नेम होतं सिद्धार्थ. त्यांच्या वडिलांचं नाव होतं शुद्धोधन आणि आईचं नाव होतं मायादेवी. बौद्ध धर्मस्य प्रवर्तकोयम शांती संदेशम सर्वत्र प्रसार. त्यांनी काय केलं, तर बौद्ध धर्माचा प्रसार, ते बौद्ध धर्माचे प्रवर्तक बनले आणि बौद्ध धर्माचा शांती संदेश म्हणून सगळीकडे प्रसार केला. शांती संदेश त्यांनी सर्वत्र पसरविलेला आहे. बौद्ध धर्माच्या विषयी त्यांनी प्रसार केलेला आहे आणि बौद्ध धर्माचा शांती संदेश दिलेला आहे. तस्य जीवने घटिता एषा घटना. हा जो भाग आहे, तस्य जीवने, त्यांच्या जीवनामध्ये घडलेली एक घटना आहे, म्हणजेच ही रिअल स्टोरी आहे की त्यांच्या आयुष्यात ही घटना घडलेली होती. ठीक आहे, बघूया. आता आपण लेसनला सुरुवात करू. आसित सुदसु नाम कश्चित उद्यान पाल. आसित, आसित म्हणजे होते. सुदासु, सुदास नावाचं कश्चित उद्यान पाल, कोणी एक उद्यान पाल, म्हणजेच काय होतं, एक उद्यानपाल होता सुदास नाव, ज्याचं नाव होतं सुदास. तस्य तडागे कदाचित सत्यापि शिशिर ऋतावेक पद्म व्यकसत. तस्य तडागे, त्याच्या इथे एक तळं होतं, म्हणजेच त्याच्याजवळ, त्याच्या अंगणामध्ये, त्याच्या उद्यानामध्ये, त्याच्या गार्डनमध्ये. उद्यानपाल म्हणजे गार्डन, गार्डनिंग करणारा. ठीक आहे, उद्यानपाल म्हणजे माहिती आपल्याला की मालाकार ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, तो उद्यानपाल, गार्डन सांभाळणारा. तर त्याच्या गार्डनमध्ये, त्या उद्यानामध्ये तळागे म्हणजे स्थळ, तलाव ज्याला आपण म्हणतो, तो तलाव, एक तलाव होता कदाचित सत्यापि शिशिर ऋतावे एक पद्म व्यकसत. आणि त्या तळ्यामध्ये एकदा, कदाचित एकदा, सत्यरपि खरोखरच शिशिर ऋतावेक, शिशिर ऋतावेक म्हणजेच शिशिर ऋतूमध्ये. ठीक आहे, सहा ऋतू असतात आणि त्या ऋतूंमध्ये, ऋतूंपैकी शिशिर ऋतू म्हणजेच थंडीचा ऋतू जो असतो, त्या ऋतूमध्ये पद्म व्यकसत. पद्म म्हणजे कमळ. ठीक आहे, आणि व्यकसत म्हणजेच उमलले, फुल उमललं होतं, उगवलेलं होतं. म्हणजे काय झालं होतं की एक सुदास नावाचा उद्यानपाल होता आणि त्या उद्यानामध्ये, त्याच्या उद्यानामध्ये एकदा काय झालं होतं, शिशिर ऋतूमध्ये, की ज्या ऋतूमध्ये कमळ उगवत नाही, त्या ऋतूमध्ये कमळ व्यकसत, पद्म व्यकसत, कमळ फुललेलं होतं. व्योमिन बालसूर्य बिंबम. आणि तो कसा दिसतो, व्योमिनी व आकाशातील बाळ सूर्याच्या बिंबाप्रमाणे तो दिसत होता. म्हणजे काय होतं की तो आकाशात, व्योमिन म्हणजे आकाश आणि बाळ सूर्य म्हणजे छोटासा सूर्य जेव्हा उगवतो, त्याप्रमाणे तो दिसत होता. तो त्याने आपलं सूर्यबिंब पसरवलेलं होतं. सो तो चिंता करू लागला. त्याने विचार केला, तो बिंबाप्रमाणे दिसत होता, त्या सूर्यबिंबाप्रमाणे, छोट्या बाळ सूर्यबिंबाप्रमाणे दिसत होता. मग सो अचिंत, त्याने विचार केला, अहो महिमा परमात्मना
अहो महिमा, हा किती महिमा आहे परमेश्वराचा, परमात्मन म्हणजेच परमेश्वराचा किती मोठा महिमा आहे. एतादृशे कालशी कालातिशीते विभूषते मे तडाग, एतस्य सरसी जस्य विकासेन. एतादृशे कालशीत, हा किती मोठा महिमा आहे, हा परमेश्वराचा किती मोठा महिमा आहे. एतादृशे अशा प्रकारच्या कालेतिशीते म्हणजेच अशा प्रकारच्या अत्यंत थंडीच्या काळात, अत्यंत कडाक्याच्या थंडीच्या काळात विभूषित शोभून दिसणे, विभूषित म्हणजे शोभून दिसणे. मे तडाग, तडागामध्ये, ह्या माझ्या या तळ्यामध्ये, एतस्य सरजी सरसी जस्य म्हणजे सरसी सज्ज म्हणजे कमळ, विकासन हे उगवलेलं कमळ, हे विकसित झालेलं कमळ किती शोभून दिसत आहे. माझ्या ह्या अशा प्रकारच्या ह्या अत्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये हे कडाक्याच्या थंडीमध्ये हे कमळ किती शोभून दिसत आहे. हे जे व्यक्ती आहे हे एक सोन्याचं नाणं देऊ इच्छित आहे. ठीक आहे. श्रेष्ठी अगद, श्रेष्ठी म्हणाला. मग तो दुसरा जो व्यापारी होता, तो सावकार जो होता, तो म्हणाला अहम दश सुवर्ण नाणकानी यच्छामि. मग तो जर एक सुवर्ण नाणं देत आहे, एक सुवर्ण नाणक देत आहे, तर मी तुला दश सुवर्ण नाणकानी म्हणजेच 10 सोन्याची नाणी देऊ इच्छितो. यावर सार्थवाह म्हणत, तो सार्थवाह म्हणाला, तो व्यापारी म्हणाला अहम शतम सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी. आता त्या दोघांमध्येच वाद चालला. तो म्हणतो की मी एक सुवर्णाचं नाणं देऊ इच्छितो, तो म्हणतो मी 10 सोन्याचं नाणं देऊ इच्छितो. पण आता त्यावर तो म्हणतो आहे, पहिला म्हणतो आहे की मी शतम म्हणजे 100 सोन्याची नाणी देऊ शकतो, मी शंभर सोन्याची नाणी देतो. तयोर्विवादम श्रुत्वा सुदासो व्यमृशत अस्य कृते एतो कमलमेत क्रेतुम इच्छितः नूनं ससुगत एवाधिकतम मूल्यं मह्यं दद्यादिति. मला त्या दोघांचा वाद सुरू झाला आणि तो त्रयोर्विवादम श्रुत्वा, श्रुत्वा म्हणजे ऐकून, आणि ऐकून श्रुत्वा हे काय आहे, त्वांतव्य आहे. मग त्या दोघांमध्येच वाद निर्माण झाला की तो म्हणाला मी एक सोन्याचं नाणं देतो, पहिला म्हणाला एक सोन्याचं नाणं देतो, दुसरा म्हणाला 2 सोन्याची, मी 10 सोन्याची नाणं देतो. आणि त्यावर तो पहिला म्हणतो परत की मी 100 सोन्याची नाणी देतो. तर यावर म्हणतो की मग सुदासाने विचार केला, त्या उद्यानपालाने विचार केला की यस्य कृते हे ज्याच्यासाठी, हे दोघंही ज्याच्यासाठी येतो म्हणजेच दोघे हे ज्याच्यासाठी हे येतो स्वर सर्वनाम आहे. ठीक आहे. एतचा टेबल पुल्लिंगी, हे दोघे जे आहे ते सोन्यासाठी, ते ज्याच्यासाठी कमळ घेऊ इच्छित आहे, हे कमळ विक्री कमळ विकत घेऊ इच्छित आहे. नूनम खरोखरच ससुगत एवम अधिकतम मूल्यम मह्यम दद्यात इति. मग तो मला जास्तीत जास्त, मी जर डायरेक्ट त्याला फूल विकलं हे, तर तो मला नक्कीच जास्त पैसे देतील, जास्त धन मिळेल मला यांच्यापेक्षाही. मग कोणतं, अत म्हणून स उद्यानपालस्तावभाषत नैतत भो विक्रेतुम इच्छामी इति. त्याला माहिती नसतं की सुगत कोण आहे, म्हणून त्यांनी कधी पाहिलेलं नसतं, त्याविषयी काहीच माहिती नसतं. म्हणून तो काय करतो, म्हणून तो स्वतःच उद्यानपाल स्वभाषत म्हणून नैतत भो विक्रेतो इच्छामी, मी काय करतो, मला हे कमळ विकायची इच्छा नाही. ठीक आहे. मला हे कमळ दोघालाही विकायची इच्छा नाही, मी डायरेक्टच त्या सुगतला देऊन देईन. ठीक आहे. मग असं म्हटल्यानंतर अत प्राप्त सुदासस्त उद्यानम यत्र भगवत सुगतस्य निवास. मग अत त्यानंतर प्राप्त प्राप्त राहत होते, ज्या ठिकाणी सुगत राहत होते, भगवान सुगतस्य निवास, तिथे जिथे सुगत राहत होते, जिथे भगवान गौतम बुद्ध राहत होते, तो तिथे डायरेक्ट गेलेला होता. सरळ त्या उद्यानपाल पाहिजे पोहोचला, तो तिथे पोहोचला. ठीक आहे. त्या उद्यानात तो आला. तत्र वटवृक्षस्याधस्तादेकमस्मिन् अश्मखंडे समुपविष्ट आसीत्स महात्मा. तिथे गेल्यानंतर वटवृक्षाच्या खाली एकम पाषाणखंडावर, म्हणजेच जो दगडाचा खडक होता त्या खडावर होता, त्या दगडावर
समुपृष्ट ते बसले होते. त्या बसलेल्या आत्मा महात्म्याला त्याने पाहिलं. मग आता सुद्धा काय झालं होतं, त्या गार्डनमध्ये गेला होता, त्या उद्यानात गेला होता, आणि जिथे ते गौतम बुद्ध बसले होते, जिथे तो महात्मा बसला होता, ते होतं वटवृक्षाच्या खाली. तिथे एका अश्मखंडावर, एका पाषाण खडकावर तो बसलेला होता. अनल्पेन धाम्न राजते स्म तस्य भगवतो वदनम. आणि त्याचं जे विपुल तेज होतं, त्या गौतम बुद्धांचं विपुल तेज जे होतं, अनल्पेन त्या विपुल तेजाने, म्हणजे ज्याचा तो विचारही करू शकता शकत नव्हता, तो धाम्न राजते, त्याचं ते मुख, तस्य मुख शोभून दिसत होतं. ते जे ज्या स्थितीमध्ये तो बसून होता, ज्या स्थितीमध्ये भगवान सुगत बसून होते, त्या भगवतो वदनम, भगवत म्हणाले दिसलं होतं, ते अतिशय शोभून दिसत होतं. तदा लोकयत सुदासस्य चित्ते भक्तिरसार्णव उदतिष्ठत. आणि हे सगळं अशा स्थितीमध्ये पाहून, त्या भगवान बुद्धांना पाहून, अशा स्थितीमध्ये त्या सुगतला पाहून, तो सगळं काही विसरून गेलेला होता. सुदासस्य चित्ते भक्तिरसार्णव, आणि अचानकपणे त्याच्यामध्ये भक्तीचा रस निर्माण झाला होता. अचानकपणे त्याला भक्ती निर्माण झाली होती त्याच्यामध्ये, तो सगळं काही विसरलेला होता. आपण इथे कशासाठी आलेलो आहे हे सगळं काही तो तिथे विसरलेला होता. हस्तस्य नीरजं भगवतः सुगतस्य चरणारभ्यं कृत्वा नमो भगवते इति वदन सवनीयं प्राणमत. तहस्तस्थं आणि नीरजं, त्याच्या हातातील जे कमळ होतं, त्या परिस्थितीत देवा त्या सुगतला पाहून त्याच्या जे हातामध्ये जे कमळ होतं, ते कमळ त्यांनी काय केलं, भगवत सुगतांच्या चरणांची पूजा करून, चरणांना वाहून, चरणांना अर्पण करून, कृत्वा म्हणजे करून, आणि कृत्वा हे काय त्वांतव्य, नमो भगवते असं म्हणून, नमो भगवते इति वदन सविनयम प्राणमत असं म्हणून, विनयपूर्वक म्हणजे त्याने नम्रपणे काय केलं आहे, तिथे नमस्कार केला, वंदन केलं. म्हणजे अशा पद्धतीने त्या सुगता तो सुदास ज्या कामासाठी तिथे आला होता, कमळ विकण्यासाठी आला होता, पैसे घेण्यासाठी आला होता, पण ते सगळं त्या सुगतांना पाहून तो तिथून सगळं काही विसरून गेला होता, आणि त्याच्यामध्ये फक्त भक्तिभाव निर्माण झाला होता. भक्तिरसार्णव म्हणजे भक्तीचा समुद्र मनामध्ये उसळलेला होता, आणि त्यामधून, आणि म्हणूनच त्याच्या हातात ते जे कमळ होतं, ते त्यांनी चरणांना, सुगतांच्या चरणांना वाहिलेलं होतं, अर्पण केलेलं होतं, आणि नमो भगवते असं म्हणून त्यांना वंदन, मानपूर्वक असं वंदन केलेलं होतं. एतत् सरसिजं म्हणजेच कमळ, विक्रियाहं विपुलं धनं प्राप्नुयाम इति. मग आता त्याने विचार केला की एतत् म्हणजे हे, सरसिजं म्हणजेच कमळ, हे कमळ का बरं आता हे अशा वेळी लागलेलं आहे, थंडीच्या काळात लागलेलं आहे, म्हणजे हे एक शोभून दिसणारं कमळ आहे. मग हे जर आपण विकलं, विक्रियाहं, हे विकेल अकुल विपुलम, विपुलम म्हणजे पुष्कळ धनं प्राप्नुयाम इति, आणि पुष्कळ धन यापासून मी मिळवेन. आता त्याच्यामध्ये धन म्हणजेच पैसा कमविण्याची आता इच्छा निर्माण झाली होती की हे कमळ जे आहे खूप सुंदर कमळ आहे, आणि हे कमळ विकून आपल्याला पुष्कळ पैसे मिळू शकतात. एवं संचित्य स तद विक्रेतो राजसद्मन पुरत स्थित. महाविचार करून, एवं संचित्य विचार करून, लभ्यंतव्य संचित्य हे लभ्यंतव्य, स तद विक्रेतुम ते विकण्यासाठी तुमंतव्य, ठीक आहे, ते विकण्यासाठी. आता त्याच्या मनात उत्पन्न झालं होतं की हे आपल्याला फूल विकायचं आहे, आणि ते फूल विकण्यासाठी म्हणून तो राजसद्मन म्हणजेच राजवाड्या पुढे, पुरत म्हणजेच समोर, ठीक आहे, पुढे समोर उभा राहून, सिद्ध उभा राहिला. आता त्याने कमळ विकण्यासाठी एक जागा ठरवलेली होती, आणि ती जागा होती राजवाडा. त्या राजवाड्यासमोर तो उभा राहिला. अत्रानंतरे तेनैव अध्वना कश्चित श्रीमान सार्थवाह समायात. अत्रांतरे एवढ्यातच काय झालं, आता तेवढ्यात तो उभा झाला, आणि तेवढ्यातच काय झालं, तेनैव त्याच मार्गाने अध्वना म्हणजे मार्ग, ठीक आहे, त्याच मार्गाने
कशित श्रीमान कोणी एक, कशित म्हणजे कोणी एक, श्रीमान म्हणजे श्रीमंत, सार्थवाह हो एक व्यापारी, सार्थवाह म्हणजे व्यापारी, ठीक आहे. याला आपण वणिक सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे. पर्यायवाची शब्द वणिक. समायात हो आला, तेवढ्यात एक काय झालं, मग तेवढ्यात त्याच मार्गाने एक श्रीमंत व्यक्ती तिथे आला सोबत. आणि तो म्हणाला, सो अवदत, सह प्लस अवदत, अवदत हे लंगलकार आहे, लंगलकार अवदत म्हणजेच म्हणाला. तो म्हणाला, भद्र हे माणसा, हे भल्या माणसा, हे भद्र भगवान, भगवान हे भद्र म्हणजे भल्या माणसा, भगवान सुगत संप्रत्येतस्मिन नगरे वसती. हे भल्या माणसा, हे माणसा, हे ब हे भगवान सुगत, भगवान सुगत जे आहेत, म्हणजे सुगत म्हणजेच कोण, तर गौतम बुद्ध, ठीक आहे. सुगतला पर्यायवाची शब्द आहे गौतम बुद्ध. तर मग हे भगवान सुगत, भगवान सुगत संप्रत्येतस्मिन नगरे यावेळी, याच नगरात, तस्मिन नगरे याच नगरात वसती. भगवान सुगत जे आहेत म्हणजेच भगवान गौतम बुद्ध जे आहेत, ते यावेळी याच नगरात, याच नगरामध्ये, या शहरामध्ये इथे आलेले आहे, वसती राहतात. महानात्मनः महानात्मनः तस्य पूजार्थम इदं कमलभ्यर्थये, महानात्मनः तस्य पूजार्थम इदं कमलभ्यर्थये, म्हणजेच त्या महानात्म्याच्या म्हणजे महात्म्यासाठी. तो महात्मा गौतम बुद्ध आपल्याला माहिती आहे कोण होते, महानात्माच होते, महात्माच होते. त्या महात्म्याच्या पूजेसाठी, पूजार्थम इदम पूजेसाठी, पूजार्थम चतुर्थी तत्पुरुष समास, ठीक आहे. पूजार्थम पूजाये इदम, ठीक आहे. तर पूजेसाठी कमल, हे जे कमळ आहे हे मला द्या, ठीक आहे. अभ्यर्थये म्हणजेच पूजेसाठी, ठीक आहे. इच्छा करतो, अभ्यर्थ म्हणजे सॉरी इच्छा करणे, ठीक आहे. मी ह्या कमळाची तुझ्याकडून इच्छा करतो की मला हे महात्म्याच्या महात्म्याच्या पूजेसाठी हे कमळ तुम्हाला द्यावं. तत्कियता मूल्येन ददासी, तत्कियता तेव्हा किती किंमत किमतीला देतोस, तेव्हा तुला हे विकायसाठी उभा आहे, तू हे विकायसाठी उभा आहे, तर मग तू ह्या किती, तत्कियता, कियता म्हणजेच किंमत, किती, ठीक आहे. तर मग तू हे किती किमतीला विकशील, किती किमतीला देशील. तर उद्यानपाल ब्रवीत, तेव्हाच उद्यानपाल म्हणाला म्हणजेच माळी म्हणाला, उद्यानपाल म्हणाला, तो बागकाम करणारा म्हणाला की एकेन सुवर्ण नाणकेन, एकेन, एकेन म्हणजेच एक, सुवर्ण नाणकेन म्हणजे सोन्याचं नाणं, एका सोन्याच्या नाण्याला म्हणजेच एक सोन्याचं नाणं. अथ स सार्थवाह यावत तत कमलम क्रेतुम इच्छिति तावदेव वा परो धनवान श्रेष्ठी अपि सुगत दर्शनार्थम गच्छन तत्र समुपस्थितः. मग काय झालं, अत म्हणजे नंतर, स सार्थवाह तो व्यापारी, यावत तत ज्यावेळी ते कमळ, कमलम क्रेतुम इच्छिति ते कमळ घेऊ, विकत घेऊ इच्छित होता, क्रेतुम म्हणजेच विकत घेणे, विकत घेऊ इच्छित होता, तावदेव अपरो तेवढ्यातच दुसरा, अपरो म्हणजेच दुसरा, तेवढ्यातच दुसरा धनवान श्रेष्ठी, श्रीमंत श्रेष्ठी, श्रीमंत व्यापारी आला. आधी कोण आलं, एक श्रीमंत व्यापारी आला, आता श्रीमंत सावकार आला होता, ठीक आहे. श्रीमंत सावकार आला होता, तो म्हणाला की अपि सुगत दर्शनार्थम गच्छन तत्र समुपस्थित, मी सुद्धा काय चाललो आहे, सुगत सुगतांच्या दर्शनासाठीच चाललेलो आहे, आणि तत्र समुपस्थित तिथे आला असता तर तिथेसुद्धा तो सुद्धा आपल्या सुगतच्या सुगतांच्या दर्शनासाठी म्हणजे गौतम बुद्धांच्या दर्शनासाठी तिथे आलेला असतो. आणि तिथे आलेला पाहून निरज मूल्यम पृच्छंतम तम श्रेष्ठीनं उद्यानपालो ब्रुवत, एष महाभाग एकम सुवर्ण नाणकम एतस्यार्थे दातुम इच्छती. मग आता काय होतं की तो सुद्धा आलेला असतो, तो तिथून जात असतो, आणि त्या त्याची नजरसुद्धा त्याला त्याची नजरसुद्धा कुठे पडते, तर कमळावर पडते, आणि त्यांचा तो बोलणं ऐकत असतो, त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. निरज मूल्यम पृच्छंतम, आणि त्या कमळाची किंमत विचारतो.
विचारतो आणि मग सांगतो, तम श्रेष्ठीनं उद्यान पालं अग्रवत. आणि हे पाहून त्या सावकाराला, त्या मोठ्या व्यापाऱ्याला म्हणतं, तो उद्यानपाल म्हणाला की एष महाभाग, हे जे गृहस्थ आहे, हे जे महाभाग आहे, हे जे व्यापारी आहे, हे काय देत आहे, सुगत दर्श, हे काय देत आहे, एक सुवर्ण नाणकं एतस्यार्थे दातुम इच्छति. हे त्या कमळाची किंमत किती देऊ इच्छित आहे, तर एक सोन्याचं नाणं. किती देऊ इच्छित आहे, तर एक सोन्याचं नाणं. तं प्रसाद वर्षिभ्यां लोचनाभ्यां निरूपयनं स्मय अस्मयमानमुख पद्म भगवान अभाषत. आणि मग त्यानंतर तो प्रसाद वर्षिभ्या, म्हणजे कृपेचा प्रसाद, म्हणजे कृपेचा वर्षाव करून लोचनाभ्याम, डोळ्यांकडे, नेत्रांनी त्याच्याकडे पाहून, आपल्या डोळ्यांनी, लोचनाभ्याम म्हणजेच नेत्र, डोळे, नेत्रांनी निरूपयन त्याच्याकडे पाहून समय मानमुख पद्म भगवान अभाषत. त्याच्याकडे पाहून समयान स्मयमान मुख पद्मो किंचित हसून स्मित हास्य करून भगवान म्हणाले. आता काय होतं की आता जो त्यांनी त्या सुदासानी ते कमळ हातात जे कमळ आणलं होतं ते कमळ वाहून दिलं. आणि त्यानंतर कृपेचा वर्षा, म्हणजे आता भगवान बुद्ध त्याच्यावर प्रसन्न झाले होते. आणि ते प्रसन्न होऊन त्यांनी डोळ्यांनी, आपल्या डोळ्यांनी त्या याला, त्या सुदासाला पाहून, त्याच्याकडे पाहत स्मित हास्य केलं आणि म्हणाले, वत्स किम इच्छसी, मुला बाळा किम इच्छसी, तुझी काय इच्छा आहे, तुला काय इच्छा करायची आहे. वर्षमुखाने म्हणाले, किम इच्छसी बाळा, तुझी इच्छा काय आहे. इथे एवम उक्तिवती सुजते निरीक्ष सुदास प्रत्यवदत भगवन किमन्यत. एवम उक्तिवत, त्याप्रमाणेच, अशाप्रमाणे म्हटल्यावर, सुगत अशा बोलल्याने, असं भगवान सुगत सुगताने म्हटल्यावर सुगत त्याची इच्छा, त्याला आता कोणतीच इच्छा राहिलेली नव्हती. तो ज्या कामासाठी होता ती पूर्ण इच्छा, त्याची इच्छा आता पूर्ण झालेली होती. आता त्याला त्याच्या मनामध्ये कोणतीच इच्छा नव्हती, म्हणजे धनाची जी इच्छा होती तीसुद्धा तो विसरलेला होता. असा निरीक्ष असलेला सुदास प्रत्यवदत, सुदास म्हणाला, भगवान की म्हण्यत, काही नाही, की म्हण्यत, दुसरे काय, अन्यत म्हणजे दुसरे काय, ठीक आहे, दुसरे, आणि किम म्हणजे काय, ते दुसरे काय, केवलम भगवत चरण कमल स्पर्शेन आत्मा मे कृतार्थता लभताम इति. तो म्हणाला की दुसरे काय, केवळ आपल्या चरण कमलाच्या स्पर्शाने, केवळ मी तुम्हाला जे स्पर्श केला, जर मी तुम्हाला नमस्कार केला, त्या नमस्कारानेच माझी आत्मा कशी झाली, कृतार्थता, माझ्या आत्म्याला कृतकृत्यता लाभलेली आहे, मला समाधान मिळालेलं आहे. कृतार्थता म्हणजेच मला समाधान मिळालेलं आहे, माझी आता दुसरी कोणतीच इच्छा राहिलेली नाही, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, मी धन्य झालो, असा तो सुदास म्हणाला. एव वादिनं सुदासं तथास्तु इत्यब्रवीत भगवान सुगत. असं म्हणून याप्रमाणे बोलणाऱ्या सुदासाला तथास्तु म्हणजेच तुझं भलं हो, तथास्तु तुला ठीक आहे असं म्हणून, ठीक आहे तसेच तसेच हो असं तो असे भगवान सुगत म्हणाले. अहो प्रभाव सुगतस्य एतस्य दर्शनमात्रेण कमलार्थं बहुमूल्य अपेक्षमानः सुदासस्त विस्मृत्य सुगतचरणाभ्यां तत्कमलं समर्पितवान. आणि त्यानंतर फक्त अहो प्रभाव सुगतस्य, फक्त बुद्धांच्या प्रभावाने, फक्त त्यांना पाहिल्याने, त्यांचा महिमा पाहिल्याने, त्याचा प्रभाव हा पुष्कळ मूल्य, त्याचा प्रभाव पाहिल्याने एतस्य, त्याच्या दर्शनाने मात्र काय झालं, फक्त कमळासाठी बहुमूल्य अपेक्षा मानह, त्या अधिक मूल्याची जी अपेक्षा होती ती तो सुदास विस्मृत्य तो विसरून गेला होता. आणि सुगत चरणांच्या, म्हणजेच त्या सुगतांच्या चरणांच्या, त्या गौतम बुद्धांच्या चरणाला त्याने तत्कमलम, ते कमळ काय केलं होतं, समर्पितवान, ते कमळ समर्पण केलं होतं, ते कमळ अर्पण दिलं होतं, अर्पण केलं होतं. म्हणजे आता काय झालं होतं की
बुद्धाची जी महिमा होती ती महिमा केवळ त्याच्या दर्शनानेच त्याला कमळासाठी अधिक किमतीची जी अपेक्षा होती ती अधिक किमतीची अपेक्षा तो विसरलेला होता आणि त्या विसरून ते आता काय केलं होतं त्याने ते कमळ जे आणलं होतं ते कमळ विकायसाठी आणलेलं असलेलं कमळ आता त्याने ते तसंच गौतम बुद्धांना वाहून दिलं होतं अर्पण केलं होतं. एषा सुगत एवननु भगवान गौतम बुद्ध आणि हेच काय आहे तर मग हेच सुगत म्हणजेच कोण आहे तर खरोखर भगवान बुद्ध आहे. त्यांच्या फक्त दर्शनामात्राने फक्त दर्शनेच त्यांचे दर्शन केल्यानेच काय झालं होतं तो सगळं काही विसरला होता. जास्त पैशाची जी अपेक्षा होती जास्त किमतीची जी अपेक्षा होती ती तो विसरलेला होता. अशा प्रकारे हा लेसन इथे संपलेला आहे. भाषा अभ्यास लिहायचा आहे काही अडचण असल्यास विचारू शकता. जितका येते तितक्या सोडवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पिरियडमध्ये आपण भाषा अभ्यासाची उत्तरं घेऊया ठीक आहे. पण भाषा अभ्यास लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे. धन्यवाद.